नमस्कार, मी भारत दत्तू, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। टँकरच्या धडकेमध्ये दोघांचा मृत्यू, तोळणू रस्त्यावरती नागसूर गावाजवळ बस व कारच्या अपघातामध्ये एक ठार, चंद्रभागा पात्रामध्ये पडलेल्या खड्ड्यात पडून भाविकाचा मृत्यू, वीज वितरण कंपनीच्या पोलला करंट आल्याने दोन शेळ्यांचा झाला मृत्यू, लग्न करून नातेवाईकाकडे आलेल्या नवदाम्पत्याने 1 लाखाच्या दागिन्यावर मारला डल्ला, पाटखळ येथील प्रकार। आणि नवनीत हॉस्पिटल मध्ये रुग्णांचा हलगर्जीपणामुळे मृत्यू, डॉक्टर नितीन तोष्णीवाल यांच्यावरती गुन्हा दाखल। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। पंढरपूर येथील अहिल्या पुलाजवळ झालेल्या अपघातामध्ये या दोन जणांचा मृत्यू झाला आहे। एका भरधाव जाणाऱ्या टँकरने या दोघांना धडक दिली असल्याने सदरील दोघेही तालुक्यातील अहिल्या पुलाजवळील असलेल्या भटुमरे गावाचे रहिवासी आहेत, त्यामुळे या भागामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। कार्तिक लाला गायकवाड आणि कांतीलाल कांबळे या दोन व्यक्तींना टँकरने अहिल्या पुलाजवळती चिरडले। सदरील टँकर पंढरपुरातून टेंभुर्णकडे जात होता। या अपघातामध्ये दोघेही ठार झालेले आहेत। सदरची घटना समजताच पंढरपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। या दोघा जखमींना वाचवण्याचे त्याने आटोकाट प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न असफल होऊन दोघेही मृत्यूमुखी पडलेले आहेत। सदरील अहिल्या पूल हा पंढरपुरातील एक महत्वाचा पूल आहे। या मार्गावरून नाशिक, शिर्डी, नगर, पुणे, मुंबई या भागामध्ये गाड्या धावतात। या ठिकाणी वाहतूक फार मोठ्या प्रमाणावर होत असते, यामुळे हा पूल आणि परिसर अपघातग्रस्त झालेला आहे। काही दिवसापूर्वी याच पुलावरील कठड्यावरून एक ट्रॅक्टर नदीच्या पात्रामध्ये पडला होता, परंतु प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही। या ठिकाणी सुरक्षेबाबत कोणतीही काळजी प्रशासनाने घेतली नाही, यामुळे या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे। अक्कलकोट तोळणू रस्त्यावरती नागनसूर गावाजवळ कर्नाटक विभागाची बस व कारच्या भीषण अपघातामध्ये कारमधील एकाचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीररित्या जखमी झाले। हा अपघात रविवारी 26 जून रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास झालेला आहे। विनायक घोरसे वय वर्ष 40 असे मैताचे नाव आहे। कर्नाटक बस क्रमांक KA28F2297 ही विजापूर आगाराची बस सोलापूरहून तोळणूर मार्गे विजापूरकडे जात होती, तेव्हा तोळणूर वरील अक्कलकोट कडे येणाऱ्या कार क्रमांक MH14KB5877 ही समोरून येणाऱ्या कर्नाटक बसवर आदळून झालेल्या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला। कारमधील विनायक घोरसे वय वर्ष 40 हा जागेवरतीच मयत झाला, तर इतर दीपक क्षीरसागर वय अंदाजे 54 वर्ष, राघव निकम वय वर्ष 51 वर्ष, रमेश कोडतरे वय 58, रघुनाथ कोठाळे वय 54, सचिन ब्रह्मणकर वय 40 व कलया सोनवणे वय वर्ष 54 सर्व राहणार नाशिक गंभीर जखमी झाल्याने सर्वांना खासगी अँब्युलन्सने सोलापूर येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। कारमधील सर्वच गंभीर जखमी झाल्याने रात्री उशिरापर्यंत दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। कर्नाटक बस चालक अमरसिद्ध सोमलिंग सावकार वय वर्ष 42 हे बस चालवत होते। पवित्र असलेल्या चंद्रभागा नदीमध्ये वाळू माफियांनी खड्डे पाडलेले आहेत। या खड्ड्यामध्ये पडून अनेक भाविकांना आपल्या प्राणाला मुकावे लागलेले आहे। अशी घटना आज पुन्हा एकदा चंद्रभागा नदीमध्ये घडलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील गंगापूर गावातील भाविक कृष्ण पाटील यांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झालेला आहे। एकादशीच्या निमित्तानं पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेले पाटील हे पाटे पवित्र चंद्रभागा स्नानामध्ये नदीवरती गेले होते। अवघे 35 वर्ष असलेले पाटील यांनी नदीमध्ये पडलेल्या खड्ड्याचा अंदाज आला नसल्यामुळे त्यातच पाण्यात पडून त्यांचा मृत्यू। पाटे 6 वाजता सदरील घटना पोलिसांना कळाली। लगेचच पोलिसांनी हालचाल करून सदरील व्यक्तीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला। सदरील मृताजवळ सापडलेल्या कागदपत्रावरून त्यांच्या घरच्या लोकांना ही घटना कळवली। मयत पाटील यांचे नातेवाईक पंढरीत आल्यावर सदरील मृतदेह शवविच्छेदन करून त्यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल देशपांडे करत आहेत। मंगळा शहरालगत असलेल्या शिवारामध्ये उभ्या लोखंडी पोलमध्ये करंट आल्याने
चराला गेलेल्या दोन शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडलेली असून केवळ ही घटना वीज वितरण कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे घडल्याने पशुपालन वर्गामध्ये संताप व्यक्त केला जात आहे। या घटनेची हकीकत अशी की मंगळा शहरालगत यातील पशुपालक अंकुश संभाजी वाकडे हे आपल्या सहा शेळ्या चरण्यासाठी रविवारी गेले होते। सायंकाळी 4:30 दरम्यान शिवारात वीज वितरण कंपनीच्या एका लोखंडी पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने चरणाऱ्या दोन शेळ्यांना त्याचा स्पर्श होऊन जागीच तडफडून मृत्यू झाला। या घटनेने 35,000 रुपये किमतीचे एक बोकड एक शेळी यांचा मृत्यू झाल्याने सदर गरीब शेतकऱ्याला याचा फटका बसलेला असून या घटनेला वीज वितरण कंपनी जबाबदार असून आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी वाकडे यांनी केलेली आहे। सुमारी मृत शेळ्यांचा पशुधन विकास अधिकारी ब्रह्मानंद कदम यांनी शेव विच्छेदन केलं, तसेच तलाठी सूर्यवंशी यांनी पंचनामा केला। लाईनमन राहुल नायकवाडी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता पोलच्या वरील बाजूस ज्यादा असणारी विद्युत प्रवाहाची तार वाळल्याच्या प्रभावाने ती लोखंडी पोलला चिटकून राहिल्याने पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याचं निदर्शनास आलं। लग्न करून नव्याने आलेल्या जोडप्याने नातेवाईकांच्या घरातील 1 लाखाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी सोमनाथ हणवंत शिंदे राहणार बेंबळे तालुका माडा व अल्पवयीन मुलगी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी प्रियांका सुनील शिंदे राहणार पाटकळ यांच्याकडे दिनांक 12 मे रोजी फिर्यादीच्या पतीचा मांस भाऊ तथा आरोपी सोमनाथ शिंदे राहणार बेंबळे व त्यांच्यासोबत एक अल्पवयीन मुलगी घेऊन पाटकळ येथे घरी आले होते। यावेळी फिर्यादीने आरोपीस ही मुलगी कोण आहे असे विचारले असता आम्ही दोघांनी लग्न केलं आहे, ही माझी बायको असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यानंतर दोघे जेवण करून घरात बसले होते। सायंकाळी 4 वाजता फिर्यादी ही जनावरांचं शेण घाण काढण्यासाठी घरातून बाहेर गेले। यावेळी घरामध्ये आरोपी व्यतिरिक्त कोणी नव्हतं। फिर्यादी शेणघाण काढून 5 वाजता पुन्हा घराकडे आल्यास आरोपी व अल्पवयीन मुलगी दोघेही घरात दिसून आली नाही। यावेळी फिर्यादीस घरातील कपाटात ठेवलेले 60,000 रुपये किमतीचे 1.5 तोळ्याचे गळ्यातील मणिमंगळसूत्र, 20,000 रुपये किमतीचे 1/2 तोळ्याचे कानातील सोन्याची वेल, 20,000 रुपये किमतीचे 1/2 तोळ्याचे कानातील सोन्याचे जुबे असा एकूण 1 लाख मुद्देमाल कपाटाच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेला दिसून आला नाही। फिर्यादीने सर्वत्र सोन्याचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही, त्यामुळे फिर्यादीची खात्री झाली की सोन्याचे दागिने हे वरील दोघांनी चोरून नेल्याचे। सदर दोघांविरुद्ध चोरीची फिर्याद दाखल करण्यात आली आहे, याचा अधिक तपास पोलीस करीत आहे। पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील प्रतिष्ठित नागरिक हिंदूराव अडसूळ केवळ चक्कर आल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झाले। तिसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह घरी आणावा लागला। सोलापूरच्या नवनीत हॉस्पिटलमध्ये ही घटना घडलेली आहे। ही घटना डॉक्टर नितीन तोष्णीवाल यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचं उघड झालेलं आहे। अमर हिंदूराव अडसूळ यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये त्यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली आहे। 15 जानेवारी 2022 रोजी हिंदूराव गोवर्धन अडसूळ यांना चक्कर आल्याने सोलापूर येथील डॉक्टर नितीन तोष्णीवाल यांच्या नवनीत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं। या हॉस्पिटलमध्ये पेशंट गेल्यापासून हॉस्पिटलमधील वातावरण संशयास्पद होतं। स्वतःच्या पायाने चालत गेलेल्या पेशंटचा तिसऱ्या दिवशी मृतदेहच घरी येतोय। मृत व्यक्तीचा मुलगा अमर आडसूळ यांनी याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार केलेली होती। यानंतर सोलापूर महानगरपालिकेकडे रुग्णावर करण्यात आलेल्या उपचाराबाबत कागदपत्राची मागणी केली होती। त्यानुसार 2 वेगळ्या प्रकारची माहिती हॉस्पिटलकडून प्राप्त झाली। यात उपचारामध्ये तफावत आढळली होती, यावरून संशयात आणखी भर पडलेली आहे। या सर्व प्रकरणामध्ये सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक आणि मेडिकल पॅरन यांनी अभिप्राय नुकताच दिला असून यामध्ये हिंदूराव गोवर्धन आडसूळ यांचा मृत्यू डॉक्टर नितीन तोष्णीवाल यांच्या हलगर्जीपणामुळे झाले असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। यानुसार अमर हिंदूराव अडसूळ यांची फिर्याद सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये घेतली असून नवनीत हॉस्पिटलचे डॉक्टर नितीन तोष्णीवाल यांच्यावरती गुन्हा सुद्धा नोंद करण्यात आलेला आहे। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।